हॅलो एवरीवन, गोंयांत आमचें खूब कितें चलता, चाळवड्यो चालूच आसा. कोण येता, गोंयचे सायबाक कितें म्हणटा आनी बिंदास मागीर आनी कितें म्हणटा, असो दिसता की तांकां असोच घाटा बैल कसो सोडला रस्त्यार, कितें उलय. आनी हो खंय लिपलोलो, फोंड्या कोणागेर लिपलोलो, कोणा कडेन लिपलोलो, आनी कोण ताका आयज सगले नाका जाल्ले करपाक लायता, आनी तो मनीस कोणाचो. तुमी ह्या व्हिडियोचेर हांव एक गुरुजी जो म्हणटा की गोंयांत राजमाता स्टेटस फॉर गोमाता इन गोवा, म्हणल्यार आमची गोमाता जी गाय आसा ताका राजमाता स्टेटस दिवचो म्हणून ह्या बाबान सांगलेलो आसा. सो तुम्ही ऐकचे पहिली मागीर. जब तुम्हारे सामने तुम्हारी माँ का कत्ल होता है, गोवा में कम से कम 20-25 कत्ल खाने हैं, तुम चुप हो. तुम्हारा मंदिर जाना भी व्यर्थ है, तुम्हारा मठ मंदिर चलाना भी व्यर्थ है, तुम्हारा जितने भी संगठन है मेरी दृष्टि में जो वर्तमान परिप्रेक्ष्य में सब व्यर्थ है. सो आतां हांव एक सांगता, तेणें म्हणलें जितले बी संघटना आसा तांकां व्रत है. कितें म्हणल्यार तांकां धिक्कारता तो, कित्याक गोरवांची जी शॉपां आसा तांकां हे करपाक तो सांगता, म्हणल्यार तो उकसयता खंय तरी. सो मागीर म्हणटा तो, गोवा में जब तक राजमाता घोषित नहीं हो जाती हम पैदल यात्रा करें, सारे मठ मंदिर सारे संगठन तभी तेज होगा. पोर्तुगीजांचे आक्रमण, तेणें म्हणला तो पैदल चलतलो जे मेरेन राजमाता स्टेटस आमच्या गायक दिना जाल्यार. सो ताका हांव सांगपाक सोदता, तो खंय लिपलोलो फोंड्या त्या व्हिडियोन तेणें नांव घेतला, ऑलरेडी न्यूजार येयला, तुमी तो आख्खो व्हिडियो आयकूंक शकता. तेजेर तेणें एका मनशाचो नांव घेतला कितें, आनी सारको व्हडलो पद अधिकारी तेज्या घरा कडेन तेंच्या हितून वचून तो लिपलोलो आमच्या गोंयच्या सायबाक कितें म्हणून. ताका हांव ते बाबाक सांगूंक सोदता आनी आमच्या गोंयच्या सीएमांक हांव सांगूंक सोदता. ओ गोंयचो सायबा, आयकताय मरे सीएम बाब, पयली हांव बाराबर तेजे पैदल यात्रा करतले राजमाता स्टेटस आमच्या गोमाताक दिवपाक, पूण माझी एक बारीकशी गोष्ट आसा. पयली जितल्यो गाय रस्त्यार भोंवता, रानांनी भोंवता, कचरो खातात, लोकांचे उश्टे खातात, जे जेयता ते तेंचे तेंका उरलेले जेवण तेंका घालता, कोण तेंका निवड घालता खावपाक, आ थोडे तेंका दूद काडटा, दूद काडून तेंची पनीर, मागीर तेंची घी, तेंचो मिठाई, तेंचे सांगनाका नाका नाका जाल्ले तेंचे सगळे खावपाक करता. काय तुम्ही आपल्या मातेक आपल्या आवयचो इतलो तुम्ही वेपार करूंक शकता? जर ती गोव माता जाल्यार तेजो हो वेपार कित्याक? हे सगळे पयली बंद करात. जितलो इम्पोर्ट एक्सपोर्ट दुधाचो, दहीचो, घीचो, मागीर तेजे जे कितें इम्पोर्ट एक्सपोर्ट जाता पयली हे बंद करात, सगळ्याक बंद करात. आनी एक बी गोव माता हांगा थंय दिसपाक जायना, एक बी गाय हांगा थंय दिसपाक जायना. जेंका लोक अशेंच सोडटा, चर तूं चर खंय चर आनी यो सांजचे आपूण व्हरता आनी दूद काडून बिजनस करता. आ हांवेन स्वता तुका लॅटर केल्ले आसा, 4 वर्सां पयली हांवेन सांगलेले हांव गोमातांक सगळ्या गोरवांक हांव अंजुना म्हाका एक जागो दी, हांव पळयता, फ्री ऑफ कॉस्ट तेंची केअर घेता म्हणून. आ पूण तुमचो अजून पासून जाक ना, पूण तुम्ही आतां हे सगळे करून तुम्ही गोंयांत कितें करूंक सोदता? आरे जेन्ना एक बायल मनीस आपल्या भुरग्याक जेन्ना दूद पाजता न्हू, तेन्ना तेका दुखल्यार देखून ती आपल्या भुरग्याक लागून ती दूद दिता, तिका बरें दिसता, कित्याक तो आपलो भुरगो उपाशी आसा, दूद दिता. काय आमी तूं स्वता आपल्या भुरग्याचो हक्क काढून दुसऱ्यांच्या भुरग्या काढून बायलेक तेकोवंक शकता, तेजो वेपार करूंक शकता, तेका आनी खंय वेपाऱ्यान बिजनसांक दुसऱ्यांक बिजनस करूंक दिवंक शकता? रागार जावं नाका, हे सगळ्यांक सांगता, रागार जावं नाकात, खरें ते उलयता. काय तुमी दिताले तुमचे आवयक, तुमी हेंगेर तेंगेर धाडटल्यात फुकट धाडटल्यात? आ आरे पयली जे आवय बापायन आश्रमान घालता व्हरोन तेंचेर पयली एक्शनां घेयात मरे. आ तेंचेर घेवपा जायना, ती बाबडी मोन जात, गाय म्हणटा ती मोन जात, तेजेरूच तुमी आतां झगड्यो करपाक स्टार्ट केल्या तेजे नांव घेवन. आरे हे सगळे करचे पयली त्या बाबाक सांग, कित्याक पयली हेंका पयली सांबाळात, हेंका पयली सांबाळात, हेंची पयली केअर घेयात, हेंका हांगा थंय सोडी नाकात, पयली गोवसाला करात. आनी कोण आमच्या भितरचो जो धर्मरक्षक पळय हो आसलो, हो बाबा पळय उलयतालो, एका पयली ते काम करपाक दवरात, तेजे गोबर काडपाक, तेका जेवण दिवपाक, गाय गोमाताक गायेक उदक दिवपाक, सगळी तेजे फ्री ऑफ कॉस्ट काम करपाक दी तेंका,
त्याचे घी काढून दिनाका, दूध काढून, दुधाचा हक्क गायचं म्हणता तो फक्त त्याच्या भुरग्याकूच असा. आम्ही दूध काढून त्याचा बिझनेस कित्याक करता? आम्ही सगळे मनीस त्याचा बिझनेस कित्याक करता? आयज आमकां दूध येना जाल्यार आम्ही त्या भुरग्याक गायेचे दूध, बैलाचे दूध पिवयता. हाडां घट जातली, रगत जातले, ब्रेन सारकी जातली म्हणून. डब्याचे दूध मेळना? आ ती बी माता न्हू, ती गोव माता न्हू, ती देव न्हू, ती देवी न्हू ती? आ मागीर कित्याक तेजो बिझनस बंद करा बिझनस. हांव आसा तुमच्या वांगडा, हांव बी पॅदल चलता. बंद करा पयली, हे पयली बंद करा, मागीर असल्यांक फुडें काडा उलोवपाक. आनी ह्या वेलिंगकर असल्या हळशिकाक तोंड उगडचे पयली उकता पळय तेका सांग की गोंयची आख्खी हिस्ट्री पळय आसा न्हू, हिस्ट्री जॉग्रफी पोर्चुगीजाक पयली पळय कोण राज करताले, ते बिजापूरचे आसले. आ आमची आख्खी हिस्ट्री बिजापूर आसा, आमची आख्खी हिस्ट्री बिजापूर आसा. एक्चुली द ट्रूथ बिजापूर आसा. आ कितें लायला रे तुमी, हे कितें इलेक्शन लागी येयला, कितें जाला तुमचे? आ खंय आसा तुमी, कितें चल्ला? मातशें मातशें उठता तूं, येवन प्रेसार कितें कितें सांगता, हांकां बंद कर मरे. बरी गजाल तेणें गोव माताक एक स्टेटस दिवपाक सोदता, राष्ट्र आमची राजमाता म्हणून. पूण हेजे मिनींग हे न्हू, पयली तुमी कामां करा तेंचेर, तेंकां पयली सांबाळा, आपली आवय भाशेन दवरा. काय तुमी बी आपले आवयक अशेंच व्हरोन सोडटात रे? तेंचे कितें मेळटा पळय सगळें दुधाचे पनीर बनीर करून खावयता. आ हे सगळें बंद करा पयली, जितलो एक्सपोर्ट जाता तो बंद करा. आनी तेंकां सगळ्यांक सांग, धर्मरक्षक जितले पळय सजता आसा तुमच्यो, स्पेशली हो वेलिंगकराक फुकट काम करपाक लाय, फुकट काम करपाक लाय. जायना न्हू म्हाका सांग, हांव करता, सगळ्यांची रक्षा करता. म्हाका दी ट्रान्सपोर्ट, म्हाका गाडयो दियात रे तुमी, जितले रक्षक आसा तितले न्ही, गाडयो दियात, टेम्पो वेम्पो दियात, आनी धरपाक चार पांच मनशां दियात. टेम्पोन घालता हाडून हांव तेंकां गोशालान दवरून हांव स्वता फ्री ऑफ कॉस्ट काम करता. तुमच्या कडेन जातले, तुमच्या कडेन जातले गोव माताची रक्षा करपाक? हांगा एक्सपोर्ट केलो, हांगा पयशे मेजतात मरे तुमी. आनी कोण चलयता सगळ्यांनी व्हडलो बिझनस हेजो? आ कोण चलयता, कोणाक वयता पयशे? सगळे पय पयलीसून चलोन येयला न्हू. कितें हांगासर हे पयली बंद करात, पयली सारको रस्तो हे करात, मागीर मरे येवन भाषण दिवपाक लागात तुमी हांगासर. कळ्ळें? मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, सब करेंगे, लेकिन पहले काम तो करो गुरुजी, पहले काम करो ना. जितने सारे दूध का बिजनेस है, गाय का, जो भी गौ माता का, गाय का जो भी बिजनेस होता है, उनको खेतों में लेके जाते हैं, उनसे काम कराते हैं, उनका दूध, उनका घी सब बंद करवा दो. क्योंकि घी भी बंद करवा दो, क्योंकि उस चीज के लिए भी गौ माता को बहुत दर्द सहना पड़ता है, जिनके मुंह में बेचारी कुछ बोल नहीं सकती, मुंह से बस सहती है. और हम उनको हमारी माता माता बोल के बस हम पॉलिटिक्स करते, लेकिन उनके लिए कुछ भी नहीं करते. अगर सच में गौ माता से प्यार है ना, तो आप गौशाला में फ्री ऑफ कॉस्ट काम करके दिखाओ, बिना घी दूध पनीर खाए, तभी जाके हम भी आपके साथ में पैदल जितना मर्जी चलना है चलेंगे, गौ माता को राज माता का दर्जा देने के लिए. थैंक यू वेरी मच.